राजकारण समाजाभिमुख पाहिजे, समाजाला अभिप्रेत असणार विकासाचं राजकारण झालं पाहिजे. पण काही लोक स्वतःच्या कुटुंबाचं राजकारण करतात. अरे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आज तुम्ही मला सांगा, ज्या लोकांनी 30 वर्ष आमच्यावरती राज्य केलं त्यांना मात्र ह्या गोष्टी दिसल्या नाही. आमच्या नेत्यांनी करून दाखवलं, आमच्या माहितीच्या सरकारनं करून दाखवलं. यांनी नॅरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली, पैसे येतात वय खोटच बोलतात, महेश शिंदे खोटं बोलतोय, एकनाथ शिंदे खोटं बोलतोय, राज्य सरकार खोटं बोलतंय. परंतु ज्या वेळेला पैसे आले त्याला पुढच्या गोष्टी बोलायला सुरुवात केल्या. काय केलं, 2 महिने पैसे देणार. आता तिसरा हप्ता आलाय. मला जी राखी बांधली ना ती राखी आता त्याच्या तोंडाला एकदा उडून बांधला. अरे किती खोटं बोलायचं. अरे तुम्हाला आमच्या माता भगिनींचं आर्थिक स्थैर्य बघू ना. अरे रात्रून दिवस कष्ट करणारे आमचे नेतृत्व आहे. आज 43,000 कोटी रुपये आज आपल्या खात्यामध्ये वळवायचा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये झाला. संपूर्ण देशामधली सगळ्यात मोठी योजना ही आमच्या माता भगिनींना दिली. त्यांना ते काय बघवलं, त्यांना मानसिक त्रास झाला. आज आपण सगळ्यांनी एक ठाम निर्धार केला पाहिजे. ज्या लोकांनी आपल्या भूमीला दिलं, आज तुम्ही पाहताय कोरेगाव सारखं शहर 500 कोटीचा निधी दिला संपूर्ण आपल्या मतदारसंघाला. 3,000 कोटीच्या पेक्षा जास्त निधी आज आपण या ठिकाणी दिलाय. एवढा प्रचंड निधी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. माझी विनंती आहे, ज्या सरकारनं आपल्याला हे सगळं दिलंय त्या सरकारला ताकद द्यायचं काम आपलं. कोण कोण म्हणतंय साहेब निवडूनच येणार आहेत, मताधिक्य बघायचे, असलं काही बडबडत बसू नका. भाईंनी जे सांगितलं होतं ते अनुभवाचे बोल होते. आजपासून कामाला सुरुवात झाली पाहिजे. 2 महिने राहिले. अरे तुमच्या सगळ्यांसाठी 4 वर्ष 10 महिने 3 तास झोप घेऊन रात्रंदिवस आम्ही तुमच्यासाठी काम केलं. सगळ्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी काम केलंय. प्रत्येक जण अहोरात्र झटलाय. आज तुम्ही जनतेत गेलं पाहिजे, प्रत्येकाला समजावून सांगितलं पाहिजे. अरे ज्या नेत्यांना आपण 10 वर्ष दिली त्यांनी आमच्या जनतेचं भलं केलं नाही, त्याला आपण काय करणार. नेता कसा पाहिजे, सुसंस्कृत पाहिजे, कार्यकर्त्यांचा अपमान करणारा नसावा. तुम्ही पाहिलं खासदारकीचं इलेक्शन होत, खासदारकीच्या इलेक्शन मध्ये यांनी काय केलं, प्रत्येक घराघरामध्ये गेले, सगळीकडे सांगितलं एवढ्याच वेळेला मला मतदान द्या, पुन्हा मी उभं राहणार. आता या कोरेगावच्या भूमीमध्ये एकही कार्यकर्ता भेटला नाही का. आज तुमची आमदारकीची 2.5 वर्ष राहिलेली आहेत. तुम्ही विधान परिषद सदस्य आहात, तुमच्या डोक्यामध्ये तरी काय चाललंय, तरी तुम्ही एका कार्यकर्त्याला त्या पदापासून वंचित ठेवताय आणि मीच पुन्हा आमदार होणार म्हणताय. अरे जनता ईडी आहे का, एखाद्या वॉर्डातला एखादा सदस्य निवडून आला आणि दुसऱ्या सदस्याचं इलेक्शन लागलं, निवडून आलेला सदस्य म्हणला मीच त्या जागी उभं राहणार, तर जनता येड्यात काढते, त्याला गमसवते. आणि तुम्ही तर विधानसभेच्या बाबतीत ह्या गोष्टी करताय. तुम्ही आमचे भूमिपूत्र नाहीये, तुम्ही आमच्यासाठी कुठलंही काम केलेलं नाहीये, त्यामुळे ह्या कोरेगावची जनता तुम्हाला कधी स्वीकारणार नाही. आम्ही भूमिपूत्र आहोत, रात्रंदिवस आमच्या जनतेसाठी झटण्याची धमक आमच्यात आहे. या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड काम करण्याची ऊर्जा आमच्यात आहे. आता नॅरेटिव्ह पसरवतात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि मीच पालकमंत्री होणार. परवा दिवशी व्हिडिओ बघितला सर,
पालकमंत्र्याची गाडी बघितली पळ सुटलं तिथं ड्रायव्हरला म्हणतोय 3 महिन्यानं मी ह्या गाडीतच बसणार आहे. चेष्ट झाली राव, पहिलं आमदार व्हा, निवडणुकीला उभं राहा, आमदार व्हा, सरकार आल्यानंतर पालकमंत्री होतो. तसंच केलं, खासदारकीच्या निवडणुकीच्या आधी 5 दिवस आधी पाटी हातात घेतली एवढी मोठी लिवल्याने, काय लिहिलं होतं, खासदार, आणि स्वतःच फोटो काढलाय, स्वतःच फेसबुकला टाकलाय. एखाद्यानं काय केलं असत, पाटी फिकून दिली असती, त्यानं स्वतःची पाटी स्वतःच्या स्टेटसला लावली. भास्करांना कसं काम तुम्ही केलं आम्हालाच आश्चर्य वाटत. आज विचार करा, आजच्या दिवशी मुलाखत दिली, काय दिली, मी निवडून आलोय, नय शिंदेचं राजकारण संपवणार. वाईट वाटलं, एखादा माणूस निवडून आला तर काय सांगतो, अरे मी या जनतेची सेवा करणार, इथला विकास करणार, पण ह्यांनी काय सांगितलं, ह्याच वाटोळ करणार. म्हणून 10:30 मतमोजणी ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला टीव्ही समोर तुम्ही सगळे बसला होता. आदल्या दिवशी बॅनर सगळीकडे लागले होते. कोरेगाव मधनं राहुल दादाचा फोन आला, मला म्हणले साहेब लय बॅनर लागल्या. म्हणजे किती लागल्या, 5-6 लागल्या, पण 7-8 छापून आहेत. राजाभाऊ विचारला, राजाभाऊ काय, राजाभाऊ म्हणजे नाही लय जोरात तयारी केली आहे, कसं व्हायचं. मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, निवांत झोपा, यंदा पाऊस भरपूर झालाय, झुंजला भरपूर आहे, गंजी मोठा लागणार आहे, आपल्याला झाकायला ती होते. साडे 10:30 बोलून घेतलंय, बघितलं ना, खासदार झालं. 11:00 आभार. 11:30 भाटामोळीचे भाऊ आहे तिथे हसते, काय केलं, गुलाल उदळला आणि शट्टू ठोकला. 12:00 फोन करून कार्यकर्त्यांना सांगितलं, तुम्ही या ढोल तसे वाजवत या. बिचारे कार्यकर्ते गेले, फटाकडे लावले, सगळं केलं, पण त्याचा फायदा बी झाला. मी थोड्या वेळाने सांगतो, गेले कार्यकर्ते आणि माघारी आले, तसे कसे आले, कॅनल मध्ये बुचकल होत आहे. अरे असं झालं की आपल्याला गुलाल घ्यायची गरजच लागली नाही, त्यांचाच गुलाल घेऊन आपल्या लोकांनी फुकाट होत. म्हणजे ज्या माणसाला स्वतः निवडून आलो का नाही कळत नाही, त्या माणसाला आमच्या विकासाचं काय कार्य. त्या दिल्लीत असाच एक नेता, त्या नेत्याला 99 जास्त का 240 जास्त अजून कळलंच नाही. ते उडे हाणत होता, आम्ही निवडून आलो. आणि आमच्या इथलं गोंधे काय करत होता, 8 सीटा आल्या आणि जनतेने आमच्यावरती 7 विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. आज तिकडं सरकार स्थापन करायला लागले ती आणि म्हणतात आम्ही निवडून आलो. ह्यांना आकडे बी कळत नाही, असली माणसं आणि आमचं हितवर पिसलं दुसरं. ह्यांना जर राजकारण काय कळत, ह्यांना समाजकारण काय कळत, फक्त दहशत आणि गुंडगिरीच्या जीवावरती आमच्यावरती राज्य केलं.
यांनी मोडीत काढले, कारण आम्ही भूमिपुत्र आहोत. आज आमच्याबद्दल नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत, योजनांबाबत नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत, प्रत्येक ठिकाणी अफवा पसरवून फक्त मतं घेतली जात आहेत. कुठल्या तोंडानं त्या कोरेगावमध्ये जाऊन मतं मागणार, कुठल्या तोंडानं या आपांच्या जळगावमध्ये येऊन मतं मागणार, एवढं तुम्ही मला सांगा. ज्या वेळेला तुम्ही जळगावमध्ये जाता, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ट्रिमिंग कॉन्क्रिटीकरण असतं, त्याच्यावरती उभं राहून तुम्ही जळगावकरांना सांगणार का? मला मत द्या, तुम्ही काय केलंय जळगावसाठी, या तालुक्यासाठी, एवढं मला एकदा सांगा. तुम्ही काही करू शकलेलं नाही, लक्षात घ्या.